5 सप्टेंबर 2020 सध्या आता लॉकडाऊनच्या नंतरचा काळ चालू आहे आणि सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे. एरवी शाळा चालू असताना या 5 सप्टेंबर या दिवसाचं एक विशेष महत्त्व असतं. जे विद्यार्थी आपले या दिवसाची वाट पाहतात, एक दिवसाचे शिक्षक होतात, परंतु शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे ह्या गोष्टी ते करू शकत नाहीत. मित्रांनो, इंग्रजीमधलं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, अ गुड टीचर इज लाईक बर्निंग कॅन्डल हू कंज्यूम इट सेल्फ बाय गिविंग लाईट टू अदर. म्हणजे काय, एक चांगला शिक्षक एखाद्या जळणाऱ्या मेणबत्तीसारखा असतो, तो स्वतः झिजतो कशाकरता, तर इतरांना प्रकाश देण्याकरता, इतरांना वाट दाखवण्याकरता. तर शिक्षक दिनाच्या सर्व वत्सगुल्म लाईव्हच्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. तर शिक्षक दिनानिमित्त आज एक विशेष स्टोरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर आपल्या सरांबद्दल, आपल्या गुरुजीबद्दल, तर असेच एक गुरुजी आज आपल्यासोबत आहेत. तुमच्यापैकी बहुतांश जण त्या सरांना नक्कीच ओळखतील. त्यांचं नाव जरी सांगितलं तरी इनफ आहे, सफिशियंट आहे, कारण की 90% विद्यार्थी, मी हमखास सांगतो, ते त्या सरांना ओळखतील. तर आज आपल्यासोबत आहेत राजस्थान कनिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विषयाचे आमच्या सगळ्यांचे लाडके प्राध्यापक, प्राध्यापक जे डी दादव. सर, सर तुमचं स्वागत आहे वत्सगुल्म लाईव्हमध्ये. धन्यवाद, धन्यवाद. बऱ्याच वर्षापासून आपण अलीकडे निवृत्त झालात आणि जवळपास माझी पिढी असेल, माझ्या अगोदरची पिढी असेल आणि माझ्या नंतरची पिढी असेल, आपण अध्यापन करीत होतात. तर आज शिक्षक दिनानिमित्त आपण प्राध्यापक जे डी जाधव सरांच्या जीवनातील, त्यांच्या विद्यार्थी दशेतील, त्यांच्या एकंदरीत शैक्षणिक अनुभवाबद्दल, करिअरमधला आपण काही प्रश्न आहेत आमच्याकडे, काही आमच्या प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेत. सर, नक्कीच आम्ही ते आज उलगडण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर धन्यवाद, धन्यवाद. सर, सध्याची जी पिढी आहे, काळ नक्कीच बदललेला आहे, शैक्षणिक धोरणही आता 2021 बदलणार आहे. तुमच्या शालेय जीवनामधील जे शिक्षक होते, जो काळ होता 1970 म्हणा, तर तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या जर सांगितलं तर कशी तुलना कराल त्या शिक्षकामध्ये आणि त्या विद्यार्थ्यामध्ये आणि आजच्या विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये, तुम्ही काय सांगाल? तर मागच्या काळातील विद्यार्थी आणि शिक्षक हे एकमेकांवर अतिशय प्रेम करणारे, निष्ठेनं राहणारे, विद्यार्थीसुद्धा अतिशय सिन्सिअर चिकित्सक होते, शिक्षकांचा आदर सन्मान ठेवायचे आणि शिक्षकांचंसुद्धा विद्यार्थ्याप्रती अतिशय प्रेम होतं आणि मनापासून ते मार्गदर्शन करत असायचे. आणि आत्ताचा तेव्हा मात्र विद्यार्थ्यांना जास्त अभ्यासाची गोडी होती, चिंतन मनन सतत ते करायचे, अभ्यासाला चिंतनाची जोड पाहिजे. आजकालचा अलीकडचा विद्यार्थी थोडासा तो चिंतनाकडे त्याचं दुर्लक्ष आहे, स्मरण अभ्यासाकडे चिंतनाकडे थोडं दुर्लक्ष आहे, वरवरच हे अभ्यास करतात, खोलवरपर्यंत ते काही जात नाही, मुळाशी जात नाही. आणि आजकाल विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा जे नातं आहे, जे गुरु शिष्याचं जे नातं असते ते थोडं दुरावत चाललेलं आहे एकमेकांपासून. काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारचं अजून काही दुरावा निर्माण झालेला आहे नात्यामध्ये शिष्य आणि गुरुच्या, काय कारण असेल त्याला? आता त्याच्यामध्ये हे सर्व पाश्चिमात्यांचं अंधानुकरण, वेगवेगळ्या प्रकारच्या टी व्ही चॅनल्सवरील वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणि जे वातावरण, हा अशा प्रकारचं सर्व दूषित वातावरण जिकडे तिकडे. आणि त्याच्यामुळे जी काही पूर्वीची संस्कृती, प्राचीन संस्कृतीमधील जी काही फिलॉसॉफी, अलीकडच्या याच्यामधील ज्या काही गोष्टी, याच्यामध्ये फार अंतर, हा तारतम्य नाही, अंतर पडत चाललेलं आहे. बऱ्याच जवळपास तुम्ही 3 तप अध्यापन केलं, तर काही असे विद्यार्थी जे आजतक आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत, काही मोजके नावं तुम्ही आम्हाला सांगू शकाल? हा नक्कीच, नक्कीच, नक्कीच. संजय खडसे, आरख राव, फाडे, वानखडे, लोखंडे, निरगुडे, उदासी, हे सर्वच विद्यार्थी मी त्यांना नेहमी सांगायचो. अरे उदय राठोड, रमेश थेटे, माझे त्या काळातले माझे मित्र रमेश थेटे IAS भारतातले फर्स्ट होते, पुसदचे PN कॉलेजचे 23 वर्षात इंडियामध्ये फर्स्ट SC कॅटेगरीतून फर्स्ट आले होते इंडियातून आणि पूर्ण टोटल महाराष्ट्रातून सर्व कॅटेगरीतून पहिले होते. आणि 10वीला 50-52% मार्क्स होते. मी त्यांना नेहमी सांगायचो, पहा माझ्या चुका झाल्या, मी बी त्यावेळेचा PNचा विद्यार्थी फर्स्ट होतो, अमरावतीचा फर्स्ट होतो, मी सेक्रेटरी राहिलो असतो, राजाराम जाधव वगैरे हे साधारण पोरं असिस्टंट असलेले, थर्ड क्लास असलेले पोरं बी पुढे डेप्युटी
सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी होऊन राघव जाधव रिटायर झाले एनएसएसच्या माध्यमातून आप्पा महाजन सर वगैरे आणि म्हणून तुम्ही चुका करू नका तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्येच जा. आता हे तीन स्ट्रीम आहेत आर्ट कॉमर्स सायन्स जर या तीन विद्यार्थी असतात तिन्ही स्ट्रीम मधले तुमच्या दृष्टीनं कुठल्या स्ट्रीमचा विद्यार्थी जास्त समजा हुशार असतो किंवा तुम्ही त्यावेळेस आम्हाला सांगायचे आणि बहुतांश एक मी तुम्हाला आवर्जून सांगेल कारण की आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी आम्ही एक दिवसाचे शिक्षक असतो तर गृहित धरायची परिस्थिती आज आहे तर आर्ट सायन्स आणि कॉमर्स तुम्ही बहुतांश वेळा म्हणायचे की आर्टचे विद्यार्थी हे भरपूर असणारे म्हणजे आगाऊ असतात तर असा काही आगाऊपणा एखाद्या विद्यार्थ्याचा तुम्हाला आठवतो का? नाही आगाऊपणा म्हटल्याच्या नंतर कलाशाखेच्या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती कॉमर्सचे विद्यार्थी वाणिज्य क्षेत्रामधले आणि बऱ्याचपैकी साधारण चांगल्या परिस्थितीमधले ट्युशन्स वगैरे असतात कलाशाखेचे विद्यार्थी ग्रामीण भागातले विद्यार्थी आपल्या हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी असतात आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना तर चांगल्या प्रकारचा बेस CBSEच्या शाळा इंग्लिश मिडियमच्या शाळा असतात त्याच्यामधून त्यांचे पालक वगैरे ट्युशन्सकडे लक्ष देतात आणि त्यांचे पर्सेंटेजेससुद्धा चांगले असतात त्यांचं गणितसुद्धा चांगलं असते इंग्रजी चांगलं असते आणि जिकेची तयारी ते करतात त्याच्यामुळे त्यांना रस्ते खूप आहेत. असा एक अजून एक असा प्रश्न आहे की ज्यावेळेस वर्गामध्ये तुम्ही अध्यापन करत होते तर एखाद्या वर्गातून चार दोन विद्यार्थी असतात ते बंडखोर म्हणा किंवा आगाऊपणा करणारे तर आमच्या एका प्रेक्षकाने असा प्रश्न टाकला की सर जो मस्ती करणारा होता तर त्याला न मारता त्याच्या बाजूच्याला तुम्ही पनिशमेंट करायची अगदी त्याच्या जवळ जाऊन घड्याळ वगैरे काढून मारण्याची तुमची एक तिचे स्टाईल होती. बरेचसे विद्यार्थी तुम्हाला घाबरून असे पूर्ण प्रिमायसेसमध्ये पण पडायचे काय म्हणजे नेमकं तुमचा एक दरारा काय होता त्यावेळेस? मला वाटायचं की एक दोन विद्यार्थ्यामुळे सर्व कॉलेजचं बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होते. गोरगरीब विद्यार्थी असतात वेगवेगळ्या प्रकारे वसतिगृहामध्ये राहतात वेगवेगळ्या परिस्थिती पनिशमेंटमध्ये देखील प्रेम होतं पण एक प्रेम होतं म्हणून कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून मी एखाद्या विद्यार्थ्याला जे काही आपला उच्चुंकल वानखेडेसारखा शंकर वानखेडेसारखा विद्यार्थी सुद्धा त्याला मी बाहेर नेला आज तो PSI ठाणेदार आहे तो आज त्याला जाणीव आहे सर बरोबर आहे कारण अनेक कारण बाकीच्या मुलांचं नुकसान होते हे सर मला समजलं. उदासी सोबत अभ्यास करायचा संजय खडसे सोबत अभ्यास करायचा शंकर वानखेडे तो आता PSI ठाणेदार आहे अशा मग ते त्या अनेक विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्याला सुद्धा सांगायचे बरोबर आहे की का विद्यार्थी इतर विद्यार्थ्या त्याच्यामध्ये प्रेम होतं कारण बरोबर आहे माझ्या पनिशमेंटमध्ये प्रेम होतं मला मनापासून वाटायचं कोणाचं नुकसान होतं कामा नये आणि आजही विद्यार्थी ते माझा आधार करतात. सर्व विद्यार्थी काय सांगाल तुमचे जे काही माजी विद्यार्थी आहेत मला वाटतं भरपूर आहेत तीन चार पिढ्यांना तुम्ही शिकवलं सर एक शेवटचा संदेश त्यांना काय द्याल आमच्या उत्सव लाईव्हच्या माध्यमातून शिक्षक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं यश मिळवावं आपल्या आई वडिलांची सेवा करावी समाजाची सेवा करावी राष्ट्राच्या एकात्मतेसाठी अखंडतेसाठी आणि बहुजनाच्या कल्याणासाठी कारण शिक्षक दिनाच्या निमित्तानं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सुद्धा नीतिमान चिकित्सक आध्यात्मिक आणि विज्ञानोन्मुख विद्यार्थी बनावा. प्रश्न आहे तुमच्या बालपणी ज्यावेळेस शालेय जीवन असेल महाविद्यालयीन जीवन असेल त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल त्यावेळेसचे शिक्षक कसे होते शिक्षण पद्धती कशी होती कुठे तुम्हाला जावं लागायचं अशी फॅसिलिटी होती का त्यावेळेस? नाही अगदीच नव्हती त्यावेळेला फार अडचणी होत्या 10-10 किलोमीटर मी तर गावंडगाववरून मळसूरला पायी जायचो. गावंडगाव म्हणजे पातूर तालुक्यामध्ये आणि एकमेव शाळा होती चांदणी आणि आलेगावला शाळा नव्हती आणि 10-15 खेड्यामधले मुलं पांगरताटी असो मळसूर चांदणी सायवणी पांगरताटी पाडशिंगी मळसूर गावंडगाव उमरा पांगरा या वेगवेगळ्या प्रकारच्या पंचक्रोशीमधील विद्यार्थी 100-200-400-500 विद्यार्थी शिक्षणासाठी तेव्हा होते शाळा नव्हती चांदणीला आलेगावला आणि दुपारची भाकर कोणाला मिळायची कोणी मामाकडे मी तर मामाच्या घरी शिकायला होतो आणि काही स्थानिक मुलं होते इकडचे तिकडचे सर्व अशा पद्धतीने आम्ही अशा प्रकारच्या अडचणीमध्ये पनिशमेंटचं स्वरूप कसं असायचं म्हणजे शिक्षा किती शिक्षा असायची बिलकुल खाली आपला हात ठेवून तुमच्या टेबलवर हात ठेवून खाली हात ठेवून आमचे पाटील सर असो इंग्रजी सर मॅथमॅटिक्स हे वानखेडे सर इंग्रजीचे ते नंतर रेल्वेमध्ये ऑफिसर झाले आणि त्यांचे अनेक विद्यार्थी खूप खूप घडले आणि पनिशमेंट ते द्यायचेच. कशा प्रकारची पनिशमेंट असायची? ती एक रूळ असायचा हातामध्ये छडी असायची आणि 3-3 वेळ 4-4 वेळ ते
पनिशमेंट हातावर द्यायचे, खाली टेबलवर हात ठेवायला लावायचे आणि विद्यार्थ्याला त्याची जाणीव व्हायची आणि तो अंतर्मुख होऊन निश्चितच मग विचार करायचा आणि आपला चुका करत नव्हता आणि सर जे सांगतील त्या पद्धतीने ते वागत असायचे. हा वत्सगुल लाईव्हच्या माध्यमातून आज माझा एवढाच संदेश राहील की आज जी काही शिक्षक दिनाच्या निमित्तानं माझी मुलाखत घेतली मला अतिशय समाधान वाटलं आणि माझ्या मनातल्या अनेक ज्या काही गोष्टी होत्या कित्येक वर्षापासून राहिलेल्या उर्मी आणि विद्यार्थ्यांना समाजासाठी आणि सर्वांसाठीच आणि जे जे काही विद्यार्थी झाले त्यांनी आपल्या देशाची सेवा करावी, समाजाची सेवा करावी, रणजिरा गांधींची सेवा करावी, आपल्या आईवडिलांची सेवा करावी, बहुजनांकडे तळागाळातील लोकांकडे लक्ष द्यावं आणि अशाच प्रकारे आपण जनजागरण करावं अशा प्रकारच्या अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि आज रजा घेतो शिक्षक दिनाच्या निमित्तानं. धन्यवाद. तर हे होते आमच्या राजस्थान कनिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्राध्यापक जे डी जाधव. तब्बल 3 तब त्यांनी अध्यापन केलेलं आहे. अनेक किस्से अनेक पैलू आम्ही उलगडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच बोलायला जर गेलो तर एक शिक्षक माणूस किती बोलू शकतं याची प्रचिती वारंवार तुम्हाला येतच असते. आणि जाधव सरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर विशेष म्हणजे 45 मिनिटाच्या तासिकेमध्ये सर आम्हाला जर एखादी अभंगवाणी असेल तर पंढरपूरपासून सुरुवात व्हायची तर अगदी मेलबर्न आणि असे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवापर्यंत आम्ही जाऊन यायचो असे सरांनी आम्हाला एक विश्वभ्रमंती त्या 45 मिनिटाच्या तासिकेमध्ये करून दिली होती. तर नक्कीच जाधव सरांची ही अल्प मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. शिक्षक दिनानिमित्त आम्ही असेच आपल्या वाशिम जिल्ह्यामधील जे काही शिक्षक मंडळी आहेत प्रत्येकाच्या शाळेवर वेगवेगळे शिक्षक असतात त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर वत्सगुल्म लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नालिस्ट विनायक इंगळेसह वत्सगुल्म लाईव्हसाठी रामनगर वाशिम.